नमस्कार, द भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासनं खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये मी आज एका वेगळ्या कलावंताला घेऊन आले आहे. मागच्या एका भागामध्ये आपण एका डॉक्टरांना भेटलो होतो आणि ते ट्रॉमा पेशंटना बरे करायचे आणि त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना अनेक नाटकांची बीजं मिळत गेली. आजही आपण एका डॉक्टरांनाच भेटणार आहोत. ते लेखक आहेत, ते अभिनेते आहेत आणि डॉक्टरही आहेत. चला तर अभिनेता किंवा डॉक्टरपासून अभिनेत्याचा त्यांचा प्रवास आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रदीप शेंबेकर यांना. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. तसे अनेक पूर्वीपासून डॉक्टर कलाकार म्हणून आपण ऐकलेले आहेत डॉक्टर लागूनपासून बरेच जण. डॉक्टर असताना तुम्ही अभिनयाकडे कसे काय वळलात आणि मुळात अभिनयाची सुरुवात लहानपणी वगैरे काही झाली होती की तुम्ही लहान असताना काही थोडंफार केलं होतं का? नाही, लहानपणी म्हणजे तसा काही अभिनयाचा काही गंधच नव्हता. अच्छा. हा, म्हणजे आईकडनं चॉकलेट किंवा खाऊचे पैसे मागण्यासाठी जी नाटकं केली असतील ते सोडून बाकी काही अभिनयाचा गंध म्हणजे तसा मला नव्हता. पण म्हणजे मी 12वीपर्यंत अगदी स्टुडियस स्टुडंट होतो, बरं का, म्हणजे खूप अभ्यास विभ्यास करायचो, म्हणजे ॲडमिशन घ्यायची त्या काळात. म्हणजे आईबाबांना वाटायचं की डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं म्हणून. मग ॲडमिशन घेतल्यानंतर, मेडिकलला ॲडमिशन घेतल्यानंतर मग माझी तिथून अभिनयाची सुरुवात झाली. म्हणजे यूथ फेस्टिवलला एकांकिका स्पर्धा असतात त्यावेळेस तिथूनपासून सुरुवात झाली. म्हणजे मी तिथे पण एक गंमत आहे छोटीशी मी सांगतो की मी काम मागण्यासाठी किंवा काम करण्यासाठी गेलो नव्हतो. माझा मित्र काम करणार होता म्हणून मग मी तिथे गेलो. तर ते सोनवणे म्हणून डिरेक्टर होते, त्यावेळेस ब्लॅकआउट नावाची एकांकिका बसवत होते, तर त्यांनी मला सिलेक्ट केलं. अच्छा. हां, ते म्हणाले की तू करायचं. म्हटलं बरं, नाही मला नाही जमणार ते करायला. आणि मग तेव्हा तो पहिला माझा म्हणजे प्रवेश किंवा माझा पहिली स्टेप स्टेजवरती एंट्री, आणि मला ती खूप भावून गेली. आणि लोकांकडनं जो प्रतिसाद मिळाला ना, की जो एक हवा असतो कलाकाराला, त्याच्यातून मग तो माझ्यातला कलाकार फुलत गेला आणि तिथून माझ्या त्या कलाकाराचा जन्म झाला. मग मला कळलं की नाही, मी अभिनेता आहे म्हणजे मी काहीतरी करू शकतो बऱ्यापैकी. अच्छा अच्छा. म्हणजे कॉलेजमध्ये तुमची सुरुवात झाली. तुमच्या बायोडेटामध्ये मला अनेक विशेषण, म्हणजे लेखक, अभिनेता आणि डॉक्टर. खरं तुम्ही स्टुडियस म्हटल्यावर डॉक्टर झालात म्हणजे स्टुडियस आहातच, तो विषयच नाही आहे. पण तुम्ही हे शिकता शिकता जेव्हा नाटकात आलात तेव्हा घरातल्यांना चाललं का, काय चाललंय, तुम्ही काही म्हणाले का ते? हो, तेव्हा म्हणजे खरा प्रभाव म्हणजे आईचाच होता माझ्यावरती. आणि त्यावेळेस पालकांचं म्हणणं होतं की बाबा तू बाबा आधी आपली डिग्री पूर्ण कर. म्हणजे मला आई मला म्हणायची तू डिग्री आधी पूर्ण कर, मग तुला काय करायचं ते तू कर. बरोबर. हां, खरं म्हणजे मेडिकलच्या लास्ट इयरला असतानाच ना मला शन्ना नवऱ्यांचा एक चित्रपट होता त्याची ऑफर आलेली. हां, आत्मा रंबेडे डिरेक्टर होते, मुलगी पसंद आहे म्हणून तुम्हाला माहिती असेल. हां, तर ते चित्रपटाची ऑफर आधी मला आली होती. पण आमच्या मातोश्रींनी नाही सांगितलं, म्हणाले डिग्री पूर्ण करा आणि मग जा. मग मी म्हटलं ठीक आहे. ओके ओके. मग व्यावसायिक सुरुवात कशी झाली आणि कशापासून झाली? व्यावसायिक सुरुवात असं तुम्हाला नवल वाटेल, म्हणजे पहिला माझा जो शॉट होता कॅमेऱ्याचा टेक, तो मी लाईव्ह दिला दूरदर्शनसाठी. हो का? अच्छा. हां, म्हणजे मी दूरदर्शनसाठी गेलो होतो भेटण्यासाठी. म्हणजे मी मुळात नाशिकचा आहे, नाशिकवरून मी मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मग मी कामाची नेहमीप्रमाणे सुरुवात केली आणि प्रवास तोच नेहमीचा, एकांकिका महोत्सव, युवक महोत्सव हे ते करत करत मग हे आलं. मग दूरदर्शनला गेल्यानंतर मला त्यांनी मला मी तेव्हा न्यूज वाचायचो, एम्प्लॉयमेंट न्यूज. तर राणेसाहेब होते, ते म्हणाले आपण रेकॉर्ड करूया. म्हटलं चालेल. तर आणि करता करता स्टुडिओ अवेलेबल नव्हता. अच्छा. नंतर उद्या करूया परवा करता करता मला म्हणाला की आज संध्याकाळी 4 वाजता आपण, 5 वाजताची वेळ होती ती, 5 वाजता आपण लाईव्ह करूया म्हणाले. डायरेक्ट? हो, डायरेक्ट लाईव्ह करूया. आणि मग मला जाम टेन्शन आलं की मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करत होता. म्हणजे स्टेजवरती मी कामं करत होतो तो भाग वेगळा, पण कॅमेरा हा पहिल्यांदा फेस करत होतो. पण राणेसाहेब जे होते ते आमचे प्रोड्युसर, त्यांनी मला इतकं कॉन्फिडंट दिला की म्हणाले की नाही तू करू शकशील, तू काय टेन्शन घेऊ नको. फक्त त्यांचे ते ॲक्शन्स असतात ना, असं असं केलं ना मी की समजायचं की वाईंड अप आणि लगेच नमस्कारावरती यायचं. ओके.
तेवढंच लक्षात ठेवलं, बाकी सुरू केलं आणि ते झालं. म्हणजे पहिला न्यूज रेड केली तुम्ही? पहिली न्यूज रेड. वा वा वा. व्यावसायिक नाटक पण तुम्ही केलंय ना? हो, व्यावसायिक नाटक मी आत्माराम भेंडेचा, मी बोललो ना मला चित्रपटाची त्यांच्याकडनं ऑफर आली होती, नंतर मी येऊन त्यांना भेटलो चेंबूरमध्ये. बापू म्हणायचो आम्ही, आम्ही बापू म्हणतो त्यांना. तर त्यांनीच मला एका सिरियलसाठी आणि नाटकासाठी पण विचारलं होतं. आम्ही पहिले नाटक केलं बापूंबरोबर, प्रेमाच्या गावा जावे. अच्छा. हां, प्रेमाच्या गावा जावे ते नाटक केलं, खूप छान, खूप छान. म्हणून तो एक जो विनोदी गुण आहे ना, तो बापूंचा आशीर्वाद आहे. ओके. आत्माराम भेंडेंचा तो कुठेतरी येतोय ते अंगामधनं विनोदी भाऊ. आणि मग ते नाटक आम्ही केलं. त्याच्यानंतर मग मी बरेच केलेत प्रोफेशनल स्टेज, पण फार केले नाही, कारण मला ना मग दौरे झेपायचे नाही. हां, चांदणे शिंपित जा म्हणून आम्ही दुसरं एक नाटक केलं, प्रोफेशनल स्टेज होते. त्याच्या जवळपास की 150 ते 200 आम्ही शोज केले. त्याच्यामध्ये रवी दादा होते, रवी पटवर्धन, कुसुम धर्म अधिकारी म्हणून ते आता कुसुम धर्माधिकारी, आणि मी होतो, असे मेन रोल होता माझा त्याच्यामध्ये. त्याचे शो खूप छान छान चालले, पण नंतर मग ते नाटक बंद झालं. मी तुम्हाला तुमची व्यावसायिक सुरुवात कशी झाली असा प्रश्न विचारला. मुळात तुम्ही डॉक्टर आहात, म्हणजे डॉक्टरी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही याकडे वळलात की कसं? हो, मी आधी माझं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईकडे आलो. मुंबईला आलो म्हणजे याच्यासाठी की एक तर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं मुंबईला महाराष्ट्र कौन्सिलमध्ये, तर त्याच्यासाठी आलो. आणि त्याचवेळेस साईड बाय साईड वाडियाला CCAचा कोर्स करायचा होता, म्हणून त्यानिमित्ताने मी मुंबईला आलो. मग आलो तो मी इथेच राहिलो, मग मुंबईचंच झालो. आणि मग दूरदर्शनला ॲप्रोच केलं. दूरदर्शनला ॲप्रोच केल्यानंतर मला ते न्यूजचं काम मिळालं, एम्प्लॉयमेंट न्यूज, आणि तिथे कॉम्प्लेनिंग केलं, अँकरिंग केलं, बरंच काही केलं, शब्दांच्या पलीकडे, किरणटाईनकडे, हां, गजरा केला, इंटरव्ह्यू पण घ्यायचं. म्हणजे त्यावेळेस मला वाटायचं की असं की माझा कोणी इंटरव्ह्यू घेईल का, तो योग आज आज आला. अच्छा, मग त्याच्यानंतर काय झालं की जसं मी तुम्हाला बोललो ना की मला शन्नांनी आणि आत्माराम भेंडेंनी अप्रोच केलं होतं मेडिकलच्या लास्ट इयरला असताना. आईने नाही सांगितलं की तेव्हा तू डिग्री पूर्ण कर. गंमत अशी झाली, त्याचा किस्सा एक सांगतो मी तुम्हाला. आमचे नाशिकचे प्रोड्युसर होते चुमळे म्हणून, तुम्हाला माहीत असेल, फेमस आहेत नाशिकला, त्यांचं थिएटर वगैरे पण आहे. तर ते एक चित्रपट निर्माण करत होते, निर्मिती करत होते. तर त्याचे स्टोरी आणि स्क्रीन प्ले मी लिहायचो, म्हणजे लिहिला. आणि शन्ना नाशिकला यायचे डायलॉगसाठी, शन्ना डायलॉग लिहायचे, शन्ना नवरे. तर त्यामुळे आमची ओळख झाली होती शन्नांची आणि आमची. आणि तो आम्ही चित्रपट खास लक्ष्मीकांत बेर्डेंसाठी, लक्ष्यासाठी लिहिला होता, जमता जमता जमेल. पण दुर्दैवाने तो नाही वर्कआउट झाला, येऊ नाही शकला. पण कलाकार म्हणून आणि लेखक म्हणून तिथून माझी सुरुवात झाली. आणि मग मुंबईला आल्यानंतर मी आत्माराम भेंडेंना पण ॲप्रोच केलं, शन्नांना पण ॲप्रोच केलं. त्यांनी मला बऱ्यापैकी मदत केली, लहान मुलासारखं त्यांनी आम्हाला त्यावेळेस गाईड केलं. आणि स्वतःचा एक नाटक त्यांनी प्रोड्यूस केलं होतं, जे गोव्याचा दौरा आम्ही केला होता कास्ट, त्याच्यासाठी त्यांनी मला त्याच्यात कास्ट केलं. त्याच्यानंतर त्यांनी एक सिरियल केली होती चतुराई म्हणून, तुम्ही माहिती असेल, चतुराईसाठी पण त्यांनी मला बोलवलं होतं. म्हणजे अगदी न सांगता ते आम्हाला संधी द्यायचे, नवीन मुलांना पण संधी द्यायचे आणि मार्गदर्शन करायचे. निशिगंधा वाढला पण त्यांनीच लॉन्च केलं असेल, तुम्हाला माहिती असेल असं. तर ती सुरुवात झाली, तिथून आमची व्यावसायिकाची सुरुवात झाली. आणि मग स्ट्रगल आहे ना, स्ट्रगल शिवाय कुठे काही मिळत नाही, आणि मिळालं तरी त्याचं यश मिळत नाही. स्ट्रगल तर आहेच. तुम्ही सिनेमात काम केलंय, सिनेमांच्या काही आठवणी आहेत का खास? हो, बऱ्याच आहेत. म्हणजे मी जास्तीत जास्त सिनेमे मी दोन, एक हिंदीचा एकच केला, बेवफासनम, गुलशन कुमारजी त्यांचं प्रोडक्शन होतं, आणि त्यांचा धाकटा भाऊ आहे ना त्याला लॉन्च केलं होतं. म्हणजे हा जुना गुलशन बेवफासनम, आत्ताचा नाही. त्यातली एक चटका लावून जाणारी आठवण म्हणजे अजूनही माझ्या डोक्यात ती आहे की आम्ही शूट करत होतो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की गुलशनजींना गोळी घालून हे करणार, त्यांची हत्या करण्यात आली हरेराम हरे कृष्णाजवळ. म्हणजे ते अजूनही आठवलं की अंगावरती काटा येतो माझ्या, की मी त्या व्यक्तीला आम्ही त्याच्या आदल्याच दिवशी भेटलेलो, सेटवरती येऊन भेटून गेले, आमचं बोलणं चालणं झालं, आणि दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती आपल्यांना निघून जाते. तर ते तो एक अनुभव आहे की तो अजूनही मी विसरलेलो नाही. आणि एक दुसरा चांगला अनुभव पण आहे, असं नाही आहे, मामा आपले अशोक सराफ, थरो जेंटलमन,
उत्कृष्ट माणूस म्हणून. त्यांच्या दृष्टीने मी तर नवखाच आहे, अगदीच म्हणजे न्यू कमरच आहे. मी त्यांच्याबरोबर एक चित्रपट केला कांचन अधिकारींचा, हा हुतू तू म्हणून. त्यावेळेस त्यांनी पण खूप सांभाळून घेतलं, खूप गायडन्स दिला आम्हाला. आणि म्हणजे एवढ्या वरच्या पदावरती पोचलेली व्यक्तीसुद्धा इतकी डाऊन टू अर्थ असू शकते हे तेव्हा मला कळलं. आणि मग तेव्हाच मला कळलं की ते इतके मोठे का आहेत, कारण खूप डाऊन टू अर्थ. अगदी ते अगदी शॉर्ट द्यायच्या आधीपासून पण ते तुम्हाला समजून सांगणार की शॉर्ट असा करायचा, आपण असं रिहर्सल करूया, आपण तसं करूया. मला त्याच्यामध्ये ना कॉमेडी कॅरेक्टर होतं, म्हणजे माझे मला शॉक लागतो आणि केस असे उभे राहतात. तर त्याच्यात ते मामाने माझे सांगितलं केस तुझे प्रॉपरली उभे राहिये, ते प्रॉपर उभे कर. त्याला मेकअप म्हणला बोलवला, म्हणजे कोण करतं असं. त्याला मेकअपला बोलवलं, त्याला सांगितलं की हे असं व्यवस्थित कर, यांचं हे छान दिसले पाहिजे, हे छान दिसले पाहिजे. म्हणजे मला कळलं की हे उगाच मोठे नसतात, हे ते प्रोजेक्टला महत्व देतात, त्या कामाला महत्व देतात, त्याला टीमवर्क म्हणून समजून ते काम करतात आणि सगळ्यांना सांभाळून पुढे जातात. तो एक चांगला अनुभव आहे माझा मामांबद्दल. आता तुम्ही डॉक्टर आहात अशी मी ओळख करून दिली आहे, पॅरलल तुमचे दवाखाना वगैरे कसं आहे, MBBS आहात की? हो, डॉक्टर मी फिजिशियन आहे, जनरल फिजिशियन आहे. ओके, म्हणजे MD काही केलं नाहीये. मला म्हणायचे आहेत लोक मी MD कर, म्हटलं नको ते मॅड व्हायला होतं ना, MD ओके नाही केलं, कारण याच्यामध्येच खूप वर्ष जातात शिकण्यामध्ये. हे सुरू केलं, पण दवाखाना आहे माझा स्वतःचा क्लिनिक आहे आणि क्लिनिक सांभाळून हे करतो मी. म्हणून मी फार पुढे नाही येऊ शकलो, कारण कसं असतं ना, एक परत तेच मराठी पिंड, आपण झोपून देऊ नाही शकत गुजरातील लोकांसारखं. घर सांभाळून जबाबदाऱ्या आहेत, ते सगळं सांभाळून सांभाळून करायचं केलं. मग तुम्ही जेव्हा शूटिंगला किंवा नाटकाला जाता तेव्हा दवाखान्याचं काय किंवा पेशंटचं काय? पेशंट शोधत असतात मला. ओके, फोन करून येतात. नाही पण त्याचं क्रेडिट मी माझ्या पत्नीला देईल. माझी वाईफ ती डॉक्टर आहे. बर, तर प्रियंका शिंबेकर त्या दवाखाना सांभाळतात. बर, म्हणून मी बाहेर उंदळू शकतो. बरोबर. त्या घर पण सांभाळतात, म्हणजे त्या जवळजवळ 3 मुलांना सांभाळायच्या, मला, माझ्या बाबांना आणि माझ्या मुलाला. बर, बाबा? बाबा तर नाही आहेत. ओके, पण ती होते म्हणून आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. म्हणतात ना एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, जसं. बरं, नाटकांनंतर मग सिरियलकडे कसे वळलात की त्याच्या आधी? त्याच वेळेस म्हणजे मी दूरदर्शनला मी जसं बोललो की अँकरिंग करत होतो ना, त्याच वेळेस मला पहिली सिरियल मिळाली अमोल पालेकरांची, मृगनयनी. अरे वा. हा, आणि त्याच्यात कॅरेक्टर चांगलं होतं. थ्रूआउट मी मंत्री होतो, महामंत्री मोहन भंडारी, पल्लवी जोशी आणि आम्ही तिघ चौघ मंत्री होतो. तर ती एक सिरियल मला मिळाली. त्याच्यानंतर मग जास्तीत जास्त मी हिंदीच केला त्यावेळेस. उडान केली, पलछिन केली, त्याच्यानंतर मग आत्तापर्यंत ती कुठली बालिकावधू सिरियल नाही केली, म्हणजे ती सत्यनारायणची पूजाच आहे. सगळे जाऊन दर्शन घेतल्याशिवाय होतच नाही. ती बालिकावधू म्हणजे असंख्य कलाकारांनी केली, ती एक हिंदीमधली आणि मराठीतली दामेने. बरोबर, या दोन्ही सिरियल करायलाच पाहिजे जर तुम्ही चांगले कलाकार असाल तर. मग ती दामिनी पण मला किरण यांच्या आपलं अधिकारी ब्रदर्सची ती पण एक केली. मराठीच्या केल्यात मग भरपूर सिरियल केल्या. पहिली मराठीची सिरियल होती रामा ओ रामा, ज्याच्यामध्ये अजय वडावकर होते. ते गड्याचं काम करायचे. मग सिनेमा दुसरा हिंदी सिरियल तिकडे? हिंदी सिरियल तेच माझं मृगनयनी झाली, मग ही झाली जशी तुम्हाला बोललो. त्याच्यानंतर मी एक खूप छान सिरियल मला मिळाली गोल्डी बैल सरांची, थोडा है बस थोडे की जरूरत है. हा, त्याच्यामध्ये निनाताई, मी, माझ्या अगेस्ट आसावरी होती, आसावरी जोशी. आणि ती 1.5 वर्ष आम्ही खूप छान केली. आशा सिंग म्हणून गोविंदाची भाची आहे, त्याच्यात ती काम करायची. तर ती सिरियल खूप चालली आणि खूप छान कॅरेक्टर होतं माझं त्याच्यामध्ये आणि आवडली पण लोकांना खूप ती. पण 1.5 वर्षानंतर त्यांनी स्वतः ती सिरियल प्रथम त्या प्रोड्युसरनी स्वतःहून बंद केली, म्हणजे योग्य वेळी ती बंद केली. ते प्रोफेशनलला तुम्ही काम केलं, सिरियल केली, सिनेमा केला, ऍडव्हर्टाईज पण केली आहे. हो, त्याचा काय अनुभव? सुंदर, अप्रतिम. म्हणजे बऱ्याच जणांनी असं मला सांगितलेलं की आम्हाला असं वाटतं की जास्तीत जास्त आम्हाला ऍडव्हर्टाईजच मिळावी, जाहिरात.
हो फायनान्शियली दृष्ट्या जर बघाल तुम्ही तर जाहिराती उत्तम आहे अर्थार्जनासाठी. म्हणजे तुम्ही एक जाहिरात केली तर तुम्हाला एक महिना काम करायची गरज नाही पडत. अरे वा, हो का? पण कठीण आहे, मिळणं कठीण आहे. खूप त्याच्यात फिल्टरिंग होतं, फिल्टरिंग खूप होत असतं. आणि मिळाल्यानंतर मग ते फायनल तर एजंट करतात, म्हणजे जे क्लायंट असतात तेच फायनल करतात. आणि तो अनुभव एक वेगळा असतो. बरोबर आहे. कारण नाटकाचा अनुभव वेगळा, सिरियलचा अनुभव वेगळा, चित्रपटाचा वेगळा, आणि याचा ऍडव्हर्टायझिंगचा वेगळा. 30 सेकंदामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचं असतं. बरोबर आहे. ते कस लागते कलाकाराचे. खरं आहे. पण तुम्ही सगळीकडे काम केलंय, तुम्ही तुमच्यातलं टॅलेंट दाखवलंय. म्हणजे मला संधी मिळत गेली तसं मी. आता नवीन वेब सिरीज काही केल्यात का? हो, यातच म्हणजे आता जी ती रिलीज व्हायची आहे अनुष्का शर्मांबरोबर आहे, चक द एक्सप्रेस. हो का? अरे वा. ती तुम्हाला माहिती असेल, आपली इंडियन क्रिकेट महिला कॅप्टन आहे ना, त्यांच्यावरती बायोपिक आहे. अच्छा. हा, तर त्यांचा मी डॉक्टर म्हणून दाखवलेला आहे इंडियन टीमच्या. बर, ओके. आणि बाकी वेब सिरीज खूप केल्या मी. एक फोरमॅन म्हणून केली, अकुरी केली, मराठीमधली वेल्डन बेबी केली, याची जोकची. तुम्ही असे दिसताना छान हसतमुख आणि गोड दिसता, पण तुम्ही जेव्हा व्हिलन रोल करता, म्हणजे क्राईम पेट्रोल मध्ये अनेकदा मी निगेटिव्ह शेड बघून अशी आ हे काय पाहिले का तुम्ही? हो, अनेकदा बघितलं. क्रिमिनल्स म्हणजे तरी बसलाय माझ्या बाजूला. ओके. तुम्ही एकांकिकांमधनं पुढची सुरुवात नाटकाची झाली की डायरेक्ट सिरियल मध्ये गेलात? एकांकिकेमधनं नाही, एकांकिकेमधनं आम्ही प्रोफेशनल स्टेज आणि सिरियल ते असं साईड बाय साईडच चालू होतं. लिखाणाचं काय मध्येच, म्हणजे ते कसं काय? लिखाणाचं म्हणजे मी कॉलेज लेवललाच लिखाणाला सुरुवात केली होती. गॅदरिंगमध्ये एक एकांकिका सुरू करायची होती आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये, पण हवा तसा सब्जेक्ट सापडत नव्हता, कॉमेडी पाहिजे होता काहीतरी. मग एक दिवस मला वाटलं की आपण ट्राय करूया, बघूया कसं हवा येतं. आणि आपल्याकडे कॅलेंडर असतं ना, ते रात त्या कॅलेंडरच्या पाठीमागे जी कोरी जागा असते त्याच्यावरती मी लिहून काढलं. आणि ती माझी पहिली एकांकिका होती, बल्लू लग्न करतो. ती सरांना दाखवली, म्हणजे जे आमचे मेन इन्चार्ज होते गॅदरिंगचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे, त्यांना ती आवडली. ते म्हणाले की छान आहे. आणि त्यांनी सगळ्यांना वाचून दाखवली, सगळ्या वर्गामध्ये सांगितले की प्रदीपने खूप छान केली एकांकिका म्हणून. बसं म्हणाले ते. आणि मग मी ती केली, त्याच्यात मी काम पण केलं, डिरेक्ट पण मी केलं आणि लिहिली पण मी. मग त्याच्यानंतर मला दादा कोणके म्हणायला लागले, ऑल इन वन म्हणून. या सगळ्या प्रवासात तुम्हाला कोणी गुरु लाभले का? काही भरपूर आलेत, जसे आत्माराम भेंडे आलेत, अमोल पालेकर आलेत. म्हणजे माझ्या नशिबाने ना मला चांगले चांगले दिग्दर्शक भेटलेत, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मला मिळाली. राजन वागदरेबरोबर काम केलं मी, आई सिरियल केली त्याच्याबरोबर, खूप छान मिळाले. आणि शेवटी कसा असतो की गुरु हा निसर्गच असतो आपला, आपण त्याच्याकडनं शिकत असतो. आणि जो कलाकार असतो त्याची निरीक्षण क्षमता तुमची चांगली असेल तर तो तुम्हाला आजूबाजूला जे जे दिसताना जिथून तो घडत जातो. म्हणून आपला आजूबाजूचा परिसर आणि निसर्ग हाच आपला प्रथम गुरु असतो असं मी म्हणेन. तुम्ही अनेक नाटकांमध्ये कामं केलीत, सिरियलमध्ये केलीत, सिनेमांमध्ये केलीत, चांगले वाईट प्रसंग घडतात प्रत्येकाच्या आयुष्यात. या प्रवासात तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव आले का? अहो, येतातच. म्हणजे तसे फार माझ्या दृष्टीने वाईट आले असं म्हणता येणार नाही, पण माझ्यामुळे त्यांना आले असतील तर ते मला माहिती नाही. असे काही सांगण्यासारखं आहे का? नाही, चांगला नाही. प्रत्येक ठिकाणी काहीतरी उर्धामागे काळे गोरे असतात. बरोबर. त्यामुळे ते सोडून द्यायचं असतं. आपण आपलं ध्येय सोडायचं नसतं, आपण आपलं फोकस सोडायचं नसतं, आपण आपले काम करत जायचे. बरोबर. पुढे जाणं हेच आहे, बाकी ते तिथलं तिथे असतं. पेल्यातलं वादळ असतं, विसरून जायचं. या क्षेत्रात नवीन मुलं मुली येतात, तुम्हालाही अनेक भेटली असतील शूटिंग करताना, त्यांना काही सल्ला द्यावा असं वाटतो का? त्याच्यासाठी मी एक गंमत सांगेल. अच्छा, सांगा. मला नेहमीच म्हणतात लोक, काम द्या, काम द्या, सांगा म्हणून. मी दवाखान्यात असताना ना, आमची ती एक, मी क्राईम पेट्रोल मध्ये काम करतो. हो हो. मी तेव्हा ना दवाखान्यात असताना एकदा आमची ती कामवाली होती, ती एकदा आली, म्हणाली ते चालू होतं काय तुमचं ते
कोविडचं चालू होतं ना त्यावेळेस लॉकडाऊन वगैरे, आणि मला म्हणाले की डॉक्टर तुमच्याकडे काय ते क्राईम पेट्रोलमध्ये वगैरे असेल तर मला पण काहीतरी काम द्या ना. मी म्हणलो मी आधी असं म्हटलं काय नाही काही काम असेल छोटं मोठं, ते झाडू मारणाऱ्या बायका असतात ना ते दिलं तर चालेल. हो म्हटलं असं बोलू नका, ते चांगले आर्टिस्ट असतात ते झाडू मारणाऱ्या बायका कचरा वेचणाऱ्या. म्हटलं खूप मेहनत लागते, असं कोणालाही पटकन काम नाही भेटत. बरोबर. आणि क्राईम पेट्रोलमध्ये तर अजिबात नाही. आणि असे लोक म्हणजे त्यांना असं वाटतं की ऍक्टिंग करणं खूप सोपं आहे, पण ते इतकं सोपं नाही. क्राईम पेट्रोल बद्दलच एक कहावत आहे, फ्रेज आहे, मी ती सांगतो इंडस्ट्रीमध्ये पण आहे, तुम्हाला माहिती नाही माहीत. क्राईम पेट्रोलमध्ये तुम्हाला कास्ट केलं तर तुम्ही एक बऱ्यापैकी आर्टिस्ट आहात, बर कलाकार आहात, आणि त्यांनी तुम्हाला परत बोलवलं तर तुम्ही चांगले आर्टिस्ट आहात, बर हा, आणि त्यांनी तुम्हाला परत परत बोलवायला लागलं तुम्ही उत्कृष्ट आर्टिस्ट आहात असं समजायचं. बर. मी बरेच काम क्राईम पेट्रोल कुठे नाही सांगणार. नाही मी त्याच्याकडे येणार होते, तुम्ही ऍज अ डॉक्टर जर मी पेशंट म्हणून आले असते तर तुम्हाला बघूनच माझा आजार लगेच पळून गेला असता. पण मी तुमचे अनेक निगेटिव्ह रोल पाहिलेत क्राईम पेट्रोल मधले, ते इतके म्हणजे कधी कधी अंगारेचे, अरे बापरे काय हा रोल आहे. तुम्ही एकदम अपोजिट आहात. हो ती नटराजाची कृपा. हो हो माझ्या अंगात त्यावेळेस ते संसार करतो. म्हणजे भारत तुम्हाला सांगू गंमत, मला पण एकदा नवल वाटलं. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा मी खूप केलेत क्राईम पेट्रोलचे, इतके कॅरेक्टर्स केलेत ना की विचारायला सोय नाही. म्हणून मला का आवडतं ना, मला खरी ओळख आहे ना क्राईम पेट्रोलमुळे. अच्छा. पाच शो केलेत मिडल ईस्ट सोपचे. हो हो तरी पण ओळख नाही. बापरे. पण क्राईम पेट्रोल आजही कुठेही मी खेड्या गावात कुळा मुंबईच्या बाहेर जरी गेलो ना लोक म्हणतात की आपने क्राईम पेट्रोल घ्या था ना, तर ती जी मला ओळख मिळाली ती क्राईम पेट्रोल मिळेल. ओके. आणि दुसरी गोष्ट काय सगळ्यात महत्वाची आहे ना, क्राईम पेट्रोलमध्ये ना असंख्य कॅरेक्टर तुम्हाला करायला मिळतात. खरं आहे. तुमच्यातला कलाकार हा तृप्त होऊन जातो वेगवेगळ्या शेडचे. आता विलनचं काम कसं, तर त्याच्यात मी सगळेच केलं, म्हणजे विक्टिम पण केलं. हो हो. हिरोचा वडील किंवा हिरोईनचे वडील, त्याचा मर्डर होतो, तो रडणारा, हे ते चिक्कार केले. ते टी आर पी होते म्हणून मला बोलवायचे की हा रडतो चांगला. अच्छा. म्हणून मला कायम सर्वे त्याला बोलवायला. आणि मग एकदा मला त्यांनी बोलवलं विलनसाठी, सावधान इंडियामध्ये मी करत होतो पहिलं, ते पहिलं विलन. म्हणजे मला पण कळलं नाही की मला का त्यांनी कास्ट केलं. मी विचारलं त्यांना, सर म्हटलं आपने क्या देखा मुझ में, मैं तो विलन नहीं लग रहा हूँ किसी एंगल से. तो त्यांनी सांगितलं मैंने आपका खाली इतना देखा. अच्छा. ओके. आंखों को देख कर ही मुझे पता चल गया कि आप विलन कर पाओगे. ओके. म्हटलं ठीक आहे. आणि मी त्यात तो गावचा पंडित असतो, तो पंडित केला होता निगेटिव्ह करेक्टर. तिथून मग मी खूप निगेटिव्ह केलेत आणि आय लव्ह निगेटिव्ह. मला नॉर्मल कॅरेक्टर करण्यापेक्षा ना निगेटिव्ह कॅरेक्टर करायला खूप आवडतं. पण वेगळे वेगळे छानच होते ते सगळे एपिसोड. आणि सगळ्यात म्हणजे मला आठवण्यासारखी गोष्ट आहे ना, तुम्ही बघितला की नाही तो शो माहिती नाही, पण मला त्यातल्या त्यात ते छोटस एक कॅरेक्टर आवडलं आहे, प्रेमा तुझा रंग कसा म्हणून एक सिरियल यायची कलर्स टी व्हीवरती. त्याच्यामध्ये मी एक प्रिन्सिपलचं कॅरेक्टर केलं होतं. ती स्टोरी होती मी टू वरती. मी टू. अच्छा. मी टूच चालू होतं ना त्यावेळेस. बरोबर. त्याच्यावेळेस केलं होतं. आणि त्या प्रिन्सिपलचं कॅरेक्टर असं होतं ना की तो फक्त त्या स्त्रीच्या म्हणजे तिथे जो अपॉइंट करायच्या बायका यायच्या ना, त्यांचं रूप आणि सौंदर्य बघून तो त्यांना अपॉइंट करायचा आणि एक्सप्लॉइट करायचा असं ते कॅरेक्टर. ते मला मिळालं आणि मी ते केलं, मला आवडलं. मी खूप अंडरटोन केलं आणि ते मला आवडलं. आणि त्याची आठवण म्हणजे काय आवडलं ते मी सांगतो की मी फिल्म सिटीला एकदा शूट करत होतो, तर तिथे ते शूटिंग बघायला येतात ना लोक. कोणतरी कोल्हापूरचा कुठेतरी आलेला होता, माझ्याकडे येऊन तो असं बघायला लागला. म्हटलं काय रे बाबा काय झालं. म्हणले नाही तुम्ही ते प्रेमामध्ये तिच्यामध्ये ते प्रिन्सिपलचं काम केलता ना. म्हटलं हो. काय बंगाल नजर आहे तुमची. अच्छा. म्हटलं काय काय घाणडं बघता तुम्ही बाईकडं असं. म्हणजे मला तेव्हा हे वाटलं, पण नंतर मग म्हटलं यार खरं आहे. हो. आणि काही नाही. आणि तो असं बघून मला बोलून गेला. म्हणून चांगलं झालं पण जर लई वंगाळ होती असं. म्हणजे तो एक अनुभव आहे, लोक ओळखतात आणि मला ते म्हणून मला ते निगेटिव्ह आवडतं. त्याच्यात मला ना खूप खेळायला मिळतं.
खूप ख्याल आहे. बरोबर आहे. नवीन येणाऱ्या मुला मुलींना काही सांगू शकाल का? नक्की सांगेल. हे जे कलाक्षेत्र आहे हे आळूवरचं पाणी आहे. त्यामुळे पाय टाकताना सांभाळून टाका, निसरडू नका. निसरडायला होतं, सांभाळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ब्रेड अँड बटर, आपल्या रोजीरोटीचा आधी विचार करायला हवा. म्हणून मी सगळ्यांना हात जोडून सांगेल की आपापलं बाबांना पहिले शिक्षण पूर्ण करा. जसं आमच्या आईने मला सांगितलं तसंच मी तुम्हाला सांगतो की आपलं शिक्षण आधी पूर्ण करा, डिग्री घ्या आणि मग या क्षेत्राकडे वळा. वाईट काही नाही आहे, फक्त अस्थिरता आहे. म्हणजे उद्या काम मिळेल की नाही हे सांगता येत नाही. आणि स्ट्रगल आहे, मेहनत आहे. मेहनत तर सगळीकडे आहे आणि असं नाही, पण इथे जास्त मेहनत आहे, भरपूर मेहनत आहे. ते ती तयारी ठेवा, मानसिक तयारी ठेवा, उपाशी झोपायची तयारी ठेवा, मेहनत करा आणि मग पुढे या, येणार एक दिवस पुढे. सध्या काय चालू आहे? सध्या अग्निसाक्षी म्हणून एक सिरियल करतोय, अग्निसाक्षी एक समझौता, हिंदी. हो, कलर्सवरती चालू आहे 9:30 सोमवार ते शुक्रवार रोज रात्री 9:30 ओके ओके. त्यात कसला रोल आहे? मनोहर राणे ओके. मनोहर राणे म्हणजे अगदी गरीब असा बाप आहे, जसं मी दिसतोय तसा नाहीये. हो, मी म्हणजे अगदी माझ्या कॅरेक्टरच्या विरुद्ध कॅरेक्टर मला मिळालेला आहे. विलन आहे? नाही, अजिबात बोलतच नाही. काय, खूपच शांत आणि गरीब आहे. तुम्ही बघाल तर कळेल तुम्हाला. म्हणजे मी विलन आहे असं म्हणत नाही मी, पण मी तसा नाहीये, सोशिक नाहीये. मी जशास तसं उत्तर देणार आहे. ओके ओके. पण तसा तो मनोहर राणे नाहीये. आणि तो कसा आहे, मुलीचा बाप दाखवलाय ना, म्हणजे नेहमीप्रमाणे आपला गरीब असं दाखवलेला. सरेंडर. ठीक आहे. पुढे काही प्रोजेक्ट आहेत का? बोलणी चालू आहेत, पाइपलाईन्स मध्ये आहेत, कधी होतील ते बघूया. द भारती परमार शो बद्दल काही बोलू शकाल? मला आवडला. तुम्ही जेव्हा मला अप्रोच केलं, मी तुमचे काही एपिसोड्स बघितले. तुमचा प्रयत्न कलाकाराकडे पोचायचा आणि त्या कलाकाराला सगळ्यांकडे पोचवण्याचा जो आहे तो मला आवडला. चांगला प्रयत्न आहे, मी म्हणेल तो चालू ठेवा. कारण बरेचसे कलाकार असतात जे कॅमेऱ्याच्या मागे काम पण करतात, कॅमेऱ्यावर पण काम करतात, पण ते लोकांपर्यंत पोचत नाही. मला असं वाटतं भारतीत आहे की तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे ते नक्कीच कलाकार प्रत्येक घराघरात पोचतील आणि तुम्हाला उदंड यश मिळू दे याच्यामध्ये. आणि असंच तुमचं कार्य निरंतर चालू राहू देत अशी मी प्रार्थना करू देऊ. धन्यवाद. आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टना द भारती परमार शोतर्फे भरभरून शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्ही वेळात वेळ काढून मला वेळ दिलात आणि माझ्याशी छान गप्पा मारलात, त्याबद्दल द भारती परमार शोतर्फे मी तुमची अत्यंत आभारी आहे. तुम्ही माझ्याकडे आलात, माझी इंटरव्ह्यू घेतली, त्याच्याबद्दल मी आपल्या आणि आपल्या टीमचे सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच. तर मंडळी, माझा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच. आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.